नमस्कार, आवाज न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. मी आकाश भोसले. खरं तर या कोरोनाच्या संकटामुळे आणि एकूणच लॉकडाऊनमुळे मागच्या बऱ्याच दिवसांपासून दारू विक्री ही बंद होती. मात्र काल लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यानंतर सरकारने आता दारू विक्रीला परवानगी दिली आहे. मात्र एकूणच देशभरातला इतर राज्यांचा आढावा आवाज न्यूजने घेतलाय. खरं तर या आढावामध्ये खरं तर एकूण महसूल खरं तर तो राज्यांना किती मिळाला, एकूण देशाला किती मिळाला याबाबतचा हा आढावा आहे, पाहूयात. रिझर्व्ह बँकेचा सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध झालेला स्टेट फायनान्स अ स्टडी ऑफ बजेट 2019-20 सांगतो की बहुतांश राज्याच्या स्वतःच्या करात मध्यावरील कराचा 10-15% वाटा आहे. राज्यांच्या स्वतःच्या करामध्ये दारूवरील कराच्या संख्यात्मक दृष्ट्या दुसरा किंवा तिसऱ्या क्रमांकाचा वाटा आहे. रिझर्व्ह बँकेचा अहवाल सांगतो की 2019-20 या वर्षात 29 राज्ये आणि दिल्ली व पॉंडेचेरी या केंद्रशासित प्रदेशांनी आपल्या अर्थसंकल्पात दारूवरील उत्पादन शुल्कातून 1,75,501 कोटी रुपये मिळतील. 2018-19 या वर्षात हाच आकडा 1,50,657 कोटी रुपये होता. मध्य उद्योगातील जाणकारांच्या मते कोरोना विषाणूच्या संसर्गाने लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे मद्याची दुकाने बंद राहिल्याने राज्यांचे महसुलाचे दररोज सरासरी 700 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 24 मार्च नंतरच्या सुमारे 1.5 महिन्यात महसुलाचे सुमारे 30,000 कोटी रुपये बुडाले आहेत. अनेक राज्यांनी दिलेली कर्जमाफी आणि इतर कल्याणकारी योजनांमुळे देशातील राज्यांची वित्तीय तूट सुमारे 3.2% आहे. त्यावर मात करताना मद्य आणि अल्कोहोलवर कर वाढवणे हा फायद्याचा मार्ग आहे. इंडियन रेटिंग अँड रिसर्चच्या माहितीनुसार 15 राज्यांना 10% महसूल हा SGST स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स हा पेट्रोल डिझेल आणि जेट इंजिन यांच्यावरील मूल्यवर्धित कर किंवा विक्री कर आणि नोंदणी शुल्क आणि विजेवरील करातून मिळतो. दारू आणि अल्कोहोल आधारित इतर उत्पादनांवर राज्ये कर आकारतात. कंट्री स्पिरिट, कंट्री परमनंट लिकर, माल्ट लिकर, फॉरेन लिकर व स्पिरिट यातून राज्यांना महसूल मिळतो. 2018-19 राज्य दारूवरील उत्पादन शुल्कातून दरमहा सुमारे 12,500 कोटी रुपये कमवत होते. 2018-19 हाच आकडा 15,000 कोटी रुपये प्रति महिना होता. सध्याच्या आर्थिक वर्षात तो 15,000 कोटी रुपयांपलीकडे जाईल असा अंदाज होता. तथापि कोरोनाच्या संसर्गाने त्यात घसरण झाली आहे. बिहार आणि गुजरात या राज्यात दारू विक्रीला मनाई आहे. दारूची निर्मिती आणि विक्रीवर बहुतांश राज्ये उत्पादन शुल्क लावतात. तामिळनाडूत तर मूल्यवर्धित कराचीही आकारणी होते. काही राज्ये विदेशी मद्याच्या आयातीवर कर लावतात, वाहतूक शुल्क आकारतात, लेबल आणि ब्रँड नोंदणी शुल्क आकारतात. उत्तर प्रदेशात तर भटक्या जनावरांना पोसण्यासाठीच्या खास कराचा देखील आकारणीच्या मद्याच्या विक्रीवर होतो. अशा परिस्थितीत दारू विक्रीला मिळालेली परवानगी हा फार मोठा पेच आहे. आवाज न्यूज, रेश्मा फडतरे.